ही राजकीय सत्ता फक्त विकासासाठी वापरायची असते की ना की पोट भरायसाठी? चिंचवडचा विकास ज्या गतीने झाला त्या गतीने मात्र पिंपरीचा विकास नाही झाला. मग असं वाटायला लागलं की पिंपरीला सावतर भावाची वागणूक दिली गेली आहे का आणि विकास का नाही झाला? इथल्या नेत्याकडे विजन पाहिजे, काहीतरी डोक्यात पाहिजे की मी इथं अशा प्रकारे डेव्हलप करेल. मग पिंपरीमध्ये काय परिस्थिती, खरं कारण कोणाला आजपर्यंत नाही कळालेलं? म्हणजे भाऊ, जनतेने ज्यांच्यावरती विश्वासून पिंपरीची जबाबदारी ज्या नेत्याकडे दिली होती, एकंदरीत त्या नेत्याने पिंपरीचा विकास केला नाही. सर्वात जास्त पिंपरी डेव्हलप होऊ शकते, पिंपरीचा विकास होऊ शकतो. जेवढ्या झोपडपट्टे त्यांचा विकास महत्वाचा आहे, त्यांचं जीवनमान उंचावणं महत्वाचं आहे, त्यांचं शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होणं. त्याचं जीवनमान उंचावणार कसं? त्याच्या घराच्या समोर जर दारूचा अड्डा असेल तर ते बारकं पोरग दारूच प्यायला जाणार आहे. पण गुन्हेगारी मुक्त पिंपरी, व्यसन मुक्त पिंपरी करण्यासाठी बाळासाहेब ओव्हाळ यांचा काय पॅटर्न असणार हे जाणून घ्यायचं. मी स्वतः महेश दादांना, लक्ष्मण भाऊंना शब्द दिला होता की बाळासाहेब ओव्हाळ इथनं काम करणार. पिंपरी विधानसभेमधील जनतेला काय आव्हान आहे तुमचं? पिंपरी, चिंचवड, भोसरी एकंदरीत ह्या तिन्ही शहरांचा ज्यावेळी विचार करतोय किंवा अगदी पिंपरी चिंचवड म्हटलं जायचं तर असं आधी वाटायचं की पिंपरी आणि चिंचवड हे दोघे सख्य भाऊभाऊ आहेत. पण चिंचवडचा विकास ज्या गतीने झाला त्या गतीने मात्र पिंपरीचा विकास नाही झाला. मग असं वाटायला लागलं की पिंपरीला सावतर भावाची वागणूक दिली गेली आहे का आणि विकास का नाही झाला? 100% ताई, तुम्ही लक्षात घेतलं असेल की भोसरीचं नाव पाठी मागणं, पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी होती. आता भोसरीचं एक स्वतःची ताकद झाली, एक भोसरी एक मोठा आता मतदारसंघ पण झाला. आणखीन आता तिथं CP कमिशनर ऑफिस तिकडं घेऊन जायचं, हे खूप खूप मोठे मोठे प्लॅन आहेत. आणि तिथलं डेव्हलपमेंट जर पाहिलं, आता कचऱ्याचं विघटन, भामासखेडचं पाणी आलं की त्यांच्यासाठी इंद्रायणीचं, जो आता इंद्रायणी डेव्हलप करायची, इंद्रायणी असो किंवा पाहुणा, ह्या दोन्ही नद्यांच्या काठाच्या बाजूनी आहे ना, दोन्ही बाजूनी रात्री तुम्ही 2 वाजता गेलं तुम्हाला सेफ वाटलं पाहिजे, अशा प्रकारे डेव्हलपमेंट होणार आहे. मग आता हे दोन्ही बाजूला तर व्हायला लागले, बरं, जे पिंपरी होतं ते गायब झाले, त्याचं कारण महत्वाचं आहे की तुम्ही म्हणता तो सावत्र भाव आहे, खरंच सावत्र भाव वाटतंय, परंतु सावत्र भावापेक्षाही ही हीन वागणूक आहे. कारण त्याला तिथलेच नेते जबाबदार आहे, कारण नेत्यांवरची जबाबदारी असती. मी आज अवश्य नाव घेऊ वाटतं, स्वर्गीय लक्ष्मण भाऊंचं. चिंचवड विधानसभा बघा, गुरु पिंपळे झालं, सांगवी झालं, तुम्हाला सांगतो सौदागर पिंपळे झालं, पिंपळे निलक झालं, डांगे चौक ह्या भागामध्ये तुम्ही सांगा पुढं किती डेव्हलप होत चाललं आहे. अक्षरशः कोरेगाव पार्कपेक्षाही आज वाटतं की खूप मोठ्या सिटीमध्ये आलं आहे. इथल्या नेत्याकडे विजन पाहिजे, काहीतरी डोक्यात पाहिजे की मी इथं अशा प्रकारे डेव्हलप करेल. म्हणजे भाऊ, जनतेने ज्यांच्यावरती विश्वासून पिंपरीची जबाबदारी ज्या नेत्याकडे दिली होती, एकंदरीत त्या नेत्याने पिंपरीचा विकास केला नाही? अहो, केलं नाही, काहीच केलं नाही. कारण ह्यांच्या डोक्यात हा विजन, हा प्रकार विजन म्हणजे काय ते त्यांना विचारा पहिल्यांदा. विजनचा अर्थ काय असतो? काहीतरी कल्पनाच पाहिजे. माझ्या कल्पनेतलं पिंपरी, लक्ष्मण भाऊ बोलायचे, मला असं इथं पाहिजे, मला इथं असं पाहिजे, मी इथं गेलो होतो, सिंगापूरला गेलो होतो, मला तसं करायचं इथं. इकडं आता देव चरोली वगैरे ह्या भागात पण खूप चांगल्या प्रकारे महेशदादांचा तो एरिया आहे. मग पिंपरीमध्ये काय परिस्थिती, खरं कारण कोणाला आजपर्यंत नाही कळालेलं? सर्वात जास्त पिंपरी डेव्हलप होऊ शकते, पिंपरीचा विकास होऊ शकतो, त्याचं कारण आज प्रत्येक ठिकाणी जर एखादा मोठा प्रोजेक्ट करायचा असेल, एखादी मोठी फॅक्टरी करायची असेल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, त्याच्यासाठी मोकळी जागा लागते. आणि हीच प्रायव्हेट जागा कोणी पण बघा, आज तुम्ही सांगतो जर तुमचे 5 स्क्वेअर फीट जरी 1 स्क्वेअर फीट जरी गेलं तरी तुम्ही लगेच त्याचा TDR मागताय. 10 स्क्वेअर फीटच्या पुढं लगेच तुम्ही 1 मीटरच्या पुढं TDR मागताय. मग ते पालिकेचं लॉस आहे. परंतु पालिकेकडं सर्वात जास्त ह्या 41 झोपडपट्ट्यांच्यामधून सर्वात जास्त, म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 100 एकर जमीन फ्री होती. आणि ती जर फ्री झाली, त्या ठिकाणी जर ह्या झोपड्यांना चांगलं स्थान मिळवून दिलं, चांगलं पुनर्वसन केलं, तर त्या ठिकाणी किती मॉल होतील आणि मॉल झाल्याच्या नंतर त्यातनं किती लोकांना रोजगार मिळेल, महत्त्वाचा रोजगार मिळेल, शहराचा जो बकालपण जे झालं आहे ते दिसून येईल, ते स्मार्ट सिटीत आणता येईल. स्मार्ट सिटीत आणल्याच्या नंतर ह्यांचं जीवनमान, जे पण झोपडपट्टीतले गोरगरीब जनता आहे, त्यांचं जीवनमान ऑटोमॅटिक वाढतं, जीवनमान सुधारतं, तुमचा विकास होतो. तुमच्याबरोबर तुमच्या मित्रांनी जर चांगले कपडे घातले तर तुम्हाला चांगले कपडे घाल वाटतात. पण तू जो झोपडपट्टीत राहतो, त्या 10x10 पत्र्याच्या शेडमध्ये राहतो, त्याचं कसं जीवनमान उंचवणं?
त्याचं जीवनमान उंचावणार कसं? त्याच्या घराच्या समोर जर दारूचा अड्डा असेल तर ते बारकं पोरग दारूच प्यायला जाणार आहे, ते सिगरेटचे तुकडेच उचलणार आहे टपरीवरचे. प्राधिकरणात कुठं दारूचा अंदा आहे का? तुम्ही सांगा, कोरेगाव पार्कमध्ये वाईन शॉप भेटेल, दारूचा अंदा नाही भेटणार. प्राधिकरणामध्ये कुठंही हातबट्टीचं दुकान नाही भेटणार. इथं गल्लो गल्ली चार चार दहा दहा ठिकाणी दारूचे धंदे आहेत. आणि त्यामुळे मुलांचा विकास होणंच शक्य नाही. जर विकास करायचा असेल तर ह्यांचं जीवनमान राहणीमान ह्यांचं उंचावलं पाहिजे. आणि त्यासाठी ताई आज आपल्याला दापोडीपासनं बोपखेल पण येते आतमध्ये प्राधिकरण निगडीपर्यंत आकुर्डीपर्यंत जेवढ्या झोपडपट्टे त्यांचा विकास महत्त्वाचा आहे, त्यांचं जीवनमान उंचावणं महत्त्वाचं आहे, त्यांचं शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होणं. दहावीच्या मी पाहतोय मुलं कामालाच जात नाही, मुलं चार आठ दहा टळक्यांनी बसतात, गुटखा खात बसतात, गुटखा ठोकतायत. आणि अशा वेळेस काय परिस्थिती होणार? मग त्यांच्या नजरेमध्ये गुटखाच भेटते, सिगरेट भेटती, दारू भेटती, त्यांच्यासमोर कोणतरी कोयता घेऊन येतोय, कोणतरी कुराड घेऊन येतोय, कोणतरी कुठंतरी पिस्टल सापडतंय. मग साहजिक एक फक्त झोपडपट्ट्यांमधनं गुन्हेगारीला वाव मिळतोय. आणि ही गुन्हेगारी संपवण्यासाठी, लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी, लोकांचा राहणीमान उंचवण्यासाठी, त्या ठिकाणचा विकास करण्यासाठी मी ह्या पिंपरी विधानसभेमध्ये विधानसभा लढवत आहे. भाऊ, तुम्ही सांगितलं, तुम्ही आता एकंदरीत सगळ्या झोपडपट्टींच्या बद्दलचा तुमची समस्या सांगितलीत किंवा तुम्हाला जाणवलेला त्यांचा संघर्ष तुम्ही सांगितलेला आहे. आता प्रश्न हा उरतोय, आमदार तुम्हाला व्हायचं हे आम्हाला समजलेलं आहे, आमदार होत असताना जनतेच्या समस्या काय आहेत हे तुम्हाला समजलेलं आहे, पण भाऊ बाळासाहेब ओव्हाळ यांचा नेमका विकासाचा पॅटर्न काय असणार आहे? आणि विकासाचा पॅटर्न करत असताना तुम्ही गुन्हेगारी सांगितलं, तुम्ही व्यसनावरती बोललात, पण गुन्हेगारी मुक्त पिंपरी, व्यसन मुक्त पिंपरी करण्यासाठी बाळासाहेब ओव्हाळ यांचा काय पॅटर्न असणार हे जाणून घ्यायचं. माझा पॅटर्न तुम्हाला सांगतो, आज दापोडीपासून सुरुवात केली ना ताई, तर दापोडीला पण आज त्यांच्याकडं आरक्षण नाही, रिझर्वेशन म्हणजे रेल्वेचं रिझर्वेशन आहे, त्याच्यामध्ये झोपड्या आहेत. ह्या झोपड्या पुनर्वसन केल्याच्यानंतर जी मोकळी जागा होती त्या ठिकाणी त्याच मोकळ्या जागांच्या बाजूला तुम्हाला सांगतो, आज आपल्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालं शहर मोठं. पर्यटन नाही आहे काही, पर्यटनांपासून उत्पन्न वाढतं, धंदा वाढतो, रोजगार वाढतो. एक सिक्कीम छोटीशी सिटी आहे, महाबळेश्वर छोटी सिटी आहे, पण तू पर्यटन जास्त आहे, त्यामुळं तिथल्या रोजगार मुलांना रोजगार मिळतो आहे, बेरोजगारांना रोजगार मिळतो आहे. कॉर्पोरेशनकडे पैसा आहे, शासनाकडे पैसा आहे, ह्या पैशाचा जर चांगला उपयोग केला होणाऱ्या मोकळ्या जागे. मी सांगतो पहिल्यांदा पर्यटन स्थळाबद्दल बोलूया आपण. ताई मी आम्ही अहमदाबादला महानगरपालिकेची आमची ट्रीप गेली होती, त्यावेळेस आम्हाला काय दाखवलं, पर्यटन नदी सुधार ह्याच्यातनं कसा रोजगार निर्माण होतो आम्ही पाहिलंय. त्या ठिकाणी एक वॉटर शो आहे, वॉटर शोच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो जवळजवळ 300 मुलांना बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो, 300 वॉटर शो. कारण का तो त्या वॉटर शोला जर पब्लिक आलं, आपले इथले नागरिक आले, तर नागरिकांची करमणूक होती. आणि त्या वॉटर शोला तेवढे लेबर लागतात, आणि वॉटर शोला एका वॉटर शोला 3 ते 4 हजार 2 हजार जशी कॅपॅसिटी असेल अशा पद्धतीने तिथं नागरिक येतात, आणि त्यातनं कॉर्पोरेशनला उत्पन्न भेटतं. लोकांची करमणूक होती, महिलांना मुलांना त्यातनं एक दिवस आठवड्याचा एक दिवस चांगला घालवता येतो, म्हणजे त्यांचं जीवनमान ॲटोमॅटिक उंचावतं. कारण का तर आपण जर सर्वांच्या बरोबर आलो तर वेगळं नॉलेज मिळतं, वेगळी माहिती मिळते एकत्रित आल्यानंतर. ज्याप्रमाणे मी तुम्हाला वेगळे नॉलेज काय मिळतं आणि कशासाठी मिळतं, का जावं एकत्रित यावं, गणपती त्यासाठीच बसवले. माहिती आहे, लोकमान्य टिळकांनी सर्वांनी एकत्र यावं, सर्वांचे विचार एकमेकाला जावेत म्हणून गणपती बसवले. त्याचप्रमाणे मी दुसरा एक मुस्लिम समाजावरती बोलन, मुस्लिम समाजसुद्धा जे नमाजला जातात, ईदला जातात, त्यावेळेस ते एकत्रित येतात, आणि एकत्रित आल्यामुळे ते गळे मिळतात ईदच्या वेळेस वगैरे. ते देवाणघेवाण एकाची होती, त्यांच्यातलं प्रेम वाढतं. ह्या गोष्टी रिअल आहे, आपल्या भारताची संस्कृती आहे. गळे भेटणे ही भारताची भरत भेट, उदाहरण सांगण त्यांची भेट ना, भरत भेट सांगण, राम भरत भेट जी आहे ते एक उदाहरण देईन. आणि त्यातनं काय होतं, प्रेम निर्माण होतं. जादू की छप्पी म्हणणं वाई MBBS मधलं म्हणलं तर, आणि त्यामुळं तुमच्या ऑटोमॅटिक एकमेकाबद्दल आदर निर्माण होतो. त्यामुळे मुस्लिम समाज ते अवलंब जास्त करतोय आपल्याकडं. पूर्वी आता आरत्यांच्या माध्यमातून एकत्र येतात, परंतु बऱ्यापैकी असं हातात सेकंड होत नाही, कमी होत आहे सेकंड. आता आजकाल जास्त असं पॅटर्न चालू आहे, चांगलं आहे, हे पण चांगलं पॅटर्न आहे, परंतु कम्युनिकेशन कमी झालं आहे. आणि हे कम्युनिकेशन मुस्लिम धर्मामध्ये पाहायला भेटते, ख्रिश्चन धर्मांमध्ये पाहायला भेटते, परंतु हिंदू धर्मामध्ये आपल्याकडं कम्युनिकेशन कमी व्हायला लागले. फक्त लिमिटेड आपल्याकडे कुठं जातात माहिती आहे का?
आपली गर्दी कीर्तनाच्या इथं नसती, प्रबोधनाच्या इथं नसती, आपली गर्दी त्या कुठंतरी त्या काय लावणीला जास्त गर्दी असती. आणि हे सगळं मिळवण्यासाठी असे शो पाहिजेत, असं पर्यटन स्थळ पाहिजे की तुम्हाला सांगतो, तिथं वॉटर फाउंडेशन नंबर एक, जी तिथं 3,000 पब्लिक आहे, 200 ते 300 परमनंट रोजगार मिळू शकतो. नंबर दोनचं तुम्हाला सांगायचं म्हटलं, नदीचे काठ, नदीच्या काठावरती जर तुम्ही अगदी सुशोभीकरण केलं, गार्डन केले, तर त्या ठिकाणी जर हे ठेलेवाले टपरीवाले ह्यांना जर दिलं एक एक गाळा जर दिला तर हजारोनी रोजगार मिळणार ताई, हजारोनी. हे विजन आहे बरं का माझं, की नदीच्या बाजूला संपूर्ण नदी सुधार करायचा, नदीच्या बाजूला फुटपाथ असेल, खास शॉपकीपरसाठी लाईन असणार, परत गार्डनसाठी लाईन असणार, मोकळी जागा आहे खूप, जी त्या गंदगी आता खूप घाण आहे, त्या ठिकाणी हजारो, एक नाही दोन नाही ते हजारो. जर तुम्ही विचार करा, हे आपलं जवळजवळ 10 किलोमीटरचं अंतर आहे, 10 किलोमीटर इकडं तिकडं, 8 किलोमीटर इंद्रायणीला आळंदीपासून पार अगदी देहूपर्यंत. तुम्ही विचार करा एवढ्या 8-10 किलोमीटरमध्ये किती लोकांना रोजगार मिळेल. तुम्ही एका आज तिथं आकुर्डीच्या तिथं 10-20 गुंठ्यामध्ये 12-15 दुकानं आहेत, मी ही 1 एकरमध्ये आहे, मग किती रोजगार मिळेल. जो धंदा टाकणार त्याचा उत्पन्न, त्याच्याकडे 2 लोक कामाला. माझं विजन आहे की ह्याच माध्यमातून मी आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील बेरोजगारांना कमीत कमी 10,000 बेरोजगारांना 5 वर्षामध्ये रोजगार देऊ शकतो. 5 वर्षात 10,000 बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि कमीत कमी 3 ते 5,000 परत जेठेली हल्ला झाला रोजगार, पण तो व्यवसाय हे 4-5 हजार लोकांना मिळू शकतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे जवळजवळ 15-1 हजार नागरिकांना, बेरोजगारांना रोजगार मिळतोय, हे एक विजन. पर्यटन झालं, हो पर्यटन झालं, रोजगार झाला, हो. गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी काय करणार आहात? ऑटोमॅटिक ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी देतो ना, हाताला जर काम देतो ना ताई, तुम्हाला काम नसल्यानंतर तो काय करणार, काम नसल्यानंतर ते आज पाहतो आपण, सिगरेट मागितली दिली नाही म्हणून मर्डर, दारूची पार्टी दिली नाही म्हणून मर्डर. जर काम मागितलं त्याच्या खिशात जर कामाच्या माध्यमातून जर 2 रुपये असतील तर त्याच्या डोक्यात हे विचार येत नाही, हे बेरोजगार फिरतात म्हणून हे विचार येतात. गुन्हेगारी ही बेरोजगार आहेत म्हणून होती 100%. पद्धतीनं गुन्हेगारीचा देखील प्रश्न तुमच्या पॅटर्नने सॉल्व्ह होईल 100% येणार. एकंदरीत मला तुमचं विजन समजलेलं आहे, पर्यटनावरती समजले, रोजगारावरती समजले, गुन्हेगारी मुक्त पिंपरी हे देखील समजलेलं आहे, झोपडपट्टींच्या बाबत पुनर्वसन तुम्ही कसं करणार आहात ते देखील समजलेलं आहे, नदी सुधार प्रकल्प असेल, नदी सुशोभीकरण प्रकल्प असेल, हे दोन्ही प्रकल्पाचं तुमचं विजन आम्हाला समजलेलं आहे. भाऊ, समाजातील सगळ्यात महत्त्वाचा घटक हा महिलांचा घटक असतो, एकंदरीत महिलांच्या बाबतीत तुमचं काय विजन आहे? हो, महिलांवरनं मला आठवलं की आज आपल्याकडं मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, मग त्यांनी आता केली 2 महिन्यापूर्वी, पण ताई मी गेले 4 वर्षे माझी बहीण माझी ताकद, माझी बहीण माझी ताकद ह्या वाक्यावरती मी जनहित प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक जेवढ्या होईल तेवढं शक्य, मी आता जेवढं नगरसेवक आहे ह्या मानाने मी एवढं काम करू शकतो, आमदार झालो तर मी एवढं काम करू शकतो, पुढं अजून गेलो तर जेवढी ताकद वाढेल तेवढं आपण हे राजकीय सत्ता फक्त विकासासाठी वापरायची असते की ना की पोट भरायसाठी. तुम्हाला असं वाटतं का की राजकीय सत्ता 100% जनहितासाठी असते, पण कितीतरी राजकारणी लोक आहेत की ते जनहित नाहीत करत, ते स्वतःच हित बघतायत. बरं झालं, चांगला विचारला प्रश्न. ताई आता मी नेत्यांची नावं नाही घेत, परंतु 3,000 करोड, 2,000 करोड, 1,000 करोड, 500 करोड, 300 करोड आज मला पाहिजे. मी जेवढे पैसे कमवतो ना मी तेवढे पैसे खर्च करतो, जेवढं माझ्या अकाउंटला पाहिजे माझ्या अकाउंटला पैसे नाही. मी काय करतोय, गरज म्हणते त्याला काम द्या, गरज म्हणते त्याला गुपचूप मदत करा, त्यांच्यासाठी आज लाडकी बहीण योजना जशी त्यांनी 4 आत्ता चालू केली 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यात 1.5 महिन्यात मी 4 वर्षात मी रक्षाबंधनचे कार्यक्रम घेतो, भाऊबीजेचा कार्यक्रम घेतो आणि माझ्या महिला भगिनींना जेवढं जास्तीत जास्त मदत करा, कारण त्या गोष्टी मला सांगायच्या नसतात काही, कारण प्रत्येकाची मजुरी. आता कोरोनाच्या काळात ताई आम्ही कामं केली, किती महिला भगिनी घ्यायला येत नव्हत्या राशन, त्यांना लाज वाटायची, मग आम्ही असं शोधायचं अरे यार त्या ताई आल्या होत्या आणि त्या परत गेल्या, मग आम्ही त्यांच्या पाठीमागं जाऊन त्यांना ते राशन किट द्यायला लावायचं, मग ते धन्यवाद म्हणायचे, म्हणजे अशी कितीतरी कुटुंब आहेत. ताई महिलांसाठी महत्त्वाचा उद्देश माझ्याकडनं दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीजेचा हा 2 कार्यक्रम 100% घेतो, महिलांना एकत्रित करून आपण आता ही जनहित प्रतिष्ठान केले, त्या माध्यमातून मला
आता आपण पुढच्या वर्षी साधारणतः एक वर्ष अजून माझं याला एक दीड वर्ष झालं ऑडिट झालं पाहिजे तेवढा पैसा नाही आहे जनित प्रतिष्ठानकडं पण तू ह्याच्यातनं मी आता शासनाकडनं महिला बचत गटांना जे टेंडर आहेत ना आता टाकीवरचे टेंडर लेबर सप्लायचे टेंडर हे मी घेऊन देणार आहे महिलांचा रोजगाराचा प्रश्न हो आज माझी इच्छा आहे 50% महिला जसं टेंडर मिळतं सर्व ठेकेदार बघा तुम्ही 90% ठेकेदार जेंट्स मध्ये दिसतील तुम्हाला जायचं कधी पण नावावर असेल 40% कामगार महिला आहेत आणि 60% 40% पण नाही 30% मग मला जे करायचं इक्वल करूया 50-50% तुम्ही ह्यांना जेंट्सला दिलंय तर आमच्या बचत गटाला द्या त्यांच्या संस्थेला दिले बचत गटाला टेंडर द्या टेंडर भरणार टेंडरच्या माध्यमातून त्यांचं वाढणं माझं पहिलं कल्पनेत आहे की महिलांना घरगुती व्यवसाय उल्हासनगर सारखा किंवा आपल्या MIDCच्या बाजूला जसे जसे आहेत आता रोजगार कमी व्हायला लागले तर उलट झालं आहे पिंपरी चिंचवडचं कमी कंपन्या व्हायला लागल्यात मग माझी इच्छा आहे आपल्या MIDCमध्ये खूप चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट आणखीन आपण जर वाव दिला त्यांना जर जागा मिळवून दिल्या त्यांच्यासाठी सोयी सुविधा दिल्या माहिती आपल्या इकडच्या किती फॅक्टऱ्या औरंगाबादला गेल्यात किती चाकणला गेल्यात किती चाकण ठीक आहे तरी आपल्या जवळपास आहे तरी पण ट्रान्सपोर्टला परवडत नाही म्हणून महिलांसाठी मी ह्या माध्यमातून त्यांचा रोजगार कसा सुटणार हा प्रयत्न राहणार आहे माझा महिलांच्या रोजगारावरचा प्रश्न सुटला फक्त महिलेला तात्पुरती किरकोळ मदत न करून देता आयुष्यभराचा कसा प्रश्न सुटला पाहिजे ह्याचा तुम्ही अगदी पक्का विचार केलेला आहे भाऊ भाऊ यानंतर तुम्ही आता तरुणाईवरती मगाशी बोललात तरुणाईच्या हाताला काम देण्याचं सगळ्यात पहिलं तुमचं विजन आहे पण तरुणाईच्या आधी बाबासाहेब आंबेडकर यांचं ते तत्व होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा एकंदरीत मुलं शिकली पाहिजेत आता तुम्हीच तुमच्या जीवनाचा प्रवास आहे की तुम्ही शिकलात म्हणून तुम्ही आज एवढी चांगली आणि वास्तविक विजन तुम्ही पाहताय मुलं शिकली पाहिजेत मग आपली बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत यासाठी काय करणार आहात त्या अगोदर मी माझा एक पहिल्या प्रश्नातलं एक उत्तर अर्ध राहिलंय आपल्या भाजी मंडईमध्ये गेलो ना पिंपरीला पिंपरी हे आपल्या पूर्ण तालुक्याचं किंवा पुणे जिल्ह्यातलं एक खूप मोठं मार्केट आहे ते मार्केटची परिस्थिती चालता येत नाहीये गर्दी आहे खूप तुम्हाला सांगतो भाजी मंडईमध्ये जर गेलं तर तिथल्या गाळ्यांची परिस्थिती अशी चालतानी पण महिला जर चालली तर तिला बिचारीला साडीवरती घेऊन चालावं लागतं असं थोडंसं खाली पाय भरतायत आणि ह्या गोष्टी केवळ गहाणीमुळे आहेत तर त्या ठिकाणी जर तुम्ही विचार करा त्या ठिकाणी जर मोठे मॉल जर झाले पुण्यात आता जसे मोठे मोठे मॉल आहेत तसे जर आपल्या इथं मॉल जर झाले तुम्ही सांगावं जर नंतर 10 वर्षांनी परत आणि FSI TDR वाढवून किंवा त्याचे 20-25 मजली त्याच्यापेक्षा आत्ता जर 25 वर्षापूर्वीचं जर नियोजन केलं 50 वर्षापूर्वीचं आपल्याकडं जर आत्ता जर 10 मजली 20 मजली मॉलला परमिशन दिलं तर तुम्ही विचार करा त्यातनं किती रोजगार होईल आणि तो एक महत्त्वाचा मुद्दा होता मला की त्या ठिकाणी ते डिमॉलिश करून त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मार्केट झालं पाहिजे अगदी सुसज्ज असं वाटलं पाहिजे की पिंपरी आपण एका सौदागर पिंपळीमध्ये आलो असं वाटलं पाहिजे पिंपरीचा बकालपणा घालवायचा नवीन कपडे दिले की तो तोंड धुवून पावडर लावून मग कपडे घालतो तसं आहे ताई आपण त्यांना घर चांगलं दिलं तर त्यांच्यामध्ये 100% बदल होतो आणि हे करत असताना आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न गरिबांची मुलं कशी शिकली पाहिजे नेते का लक्ष देत नाही नेत्यांच्यामुळं काय होतंय ताई आज हा जो दलित समाज आहे पूर्वी नेतृत्व होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज देशाला संविधान दिलं ह्या दलित समाजाला न्याय दिला आणि सर्व खरोखरच तेच दाता करते तेच ह्या सर्व महिलांना सुद्धा म्हणजे ह्या ज्या गोष्टी महिलांना जे स्वातंत्र्य मिळालं समतेचा जो भाग मिळाला तो बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळाला पण तू हे करत असताना बाबासाहेब त्यावेळेस होते त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती बाबासाहेबांच्या वेळेस हा समाज नेते कोणी पुढं क्रॉस करत नव्हते आज काय आलंय प्रत्येक गल्लीत एक पुढारी झालाय प्रत्येक गल्लीत एक समाज विखुरलाय समाज विकास बाबासाहेबांनी सांगितलं तर शिका संघटित व्हा संघर्ष कर मग शिकलेले लोक ऑटोमॅटिक तो भाग सोडून निघून जातात मी ते परत तिकडे येत नाहीत बाबासाहेब हे पण बोलले होते की पांढऱ्या सफेद कॉलरवाले धोकादायक असतील कारण का तर ते परत येत नाही म्हणजे जो शिक्षक झालाय ना तो नको म्हणतो ह्या घाणीमध्ये जायला नको म्हणतो मग तो परत त्या गोष्टीत जायला सुद्धा नको म्हणतो म्हणजे त्यामुळे तिथला विकास होत नाही मग त्याच्यासाठी हे नेत्याचं काम आहे जर तुम्हाला नेता म्हणजे नेत्याचं म्हणण्यापेक्षा का चांगल्या नेतृत्वाचं काम आहे चांगल्या नेतृत्वाचं काम आहे आज तुम्ही सांगा ह्या महाराष्ट्रामधला एकही महाराष्ट्रातलं एकही नेतृत्व योग्य नाही असं मी म्हणन
कारण ह्या राजकारणाच्या जीवावरती परपंच चालला जातो, तरी हा शब्द मला उलटू नये म्हणून मी माझ्या एवढ्या जीवन प्रवासात माझ्या स्वतःच्या कुटुंबाचा प्रत्येक मुलाबाळांचा प्रत्येकाचा विचारपूर्वक त्यांना त्यांच्या स्टेपला आणून त्यांनी त्यांच्या मोठ्या स्टेपला आणून त्यांना मी आज पायावरती उभं केलेलं आहे. मग मला वाटतं की माझं कुटुंब झालं पायावरती उभं. आज ते कुठेही मी कुठेही कुठेही नसलो कुठं असलो सगळ्यात जास्त दुःख कधी होतं माहिती का, आपलं मूल बाळ जर भाऊ बहीण कोण जर उपाशी असेल तर ते दुःख होतं, पण माझ्या लाईफमध्ये ते नाही आहे. कारण का तो तुमच्यासारखं जर झाले मुलगी आणखीन डॉक्टर झाले वकील झाले तर ते लोक स्वतःचं पोट भरू शकतात, त्यांना तो नाही राहत सोर्स. मग त्यामुळं प्रत्येक कुटुंबातला व्यक्तिमत्व सुधारलं पाहिजे, राहणीमान उंचवलं पाहिजे. हा, राहणीमान उंचवायचं तर शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणासाठी काय? हा, शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणातूनच तर म्हणतात ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब म्हणलेत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं जो दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग जे शिकलेत ते गुरगुरतायत पण तू घरातच बसतायत. मग बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही असं काम करा, कार्य करा, ते कार्य करायचं. मी शिक्षणासाठी तुम्हाला सांगतो उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सर्वांना शिक्षण फ्री मिळालं पाहिजे सर्वांना. आता काय केलं मुलींना फ्री, मुलांनी काय केलं होतं? लाडकी बहीण ठीक आहे आम्ही मानतो, पण तू लाडक्या भावांनी ठीक आहे कष्ट केलं पाहिजे, शारीरिक कष्ट केलं पाहिजे तेही मानतो भावांनी कष्ट केलं पाहिजे, परंतु विद्यार्थ्यांसाठी काय शिक्षण घेत आहेत त्या मुलांसाठी कुठं आहे काय आहे? दहावीपर्यंत तुम्हाला सांगतो प्रत्येक आता पालिकेच्या शाळेत जात नाहीत. पुढं जायचं म्हटलं तर आता आठवीला पाचवीला आमच्याकडे ॲडमिशनला येतात, त्यांचं जर डोनेशन जर असेल 5 लाख 2 लाख 3 लाख 50,000 60,000 तरी ज्याला 15,000 रुपये पगार आहे त्याला वर्षाचं जर उत्पन्न जर त्याचं असेल 1.5 लाख 2 लाख रुपये उत्पन्न असेल तो त्यांचा तो सेव किती करणार, तो स्वतःला खायला किती खर्च करणार, राहायला किती खर्च करणार, आणि मग त्या मुलांच्या ॲडमिशनला 50,000 कुठून देणार? म्हणून माझी शासनाकडं आणि त्याच विधानसभेत निवडून गेल्यानंतर पहिली ही मागणी असेल की सर्वांचं शिक्षण फ्री होऊ द्या. तुम्ही पदावरती गेला की 3,000 करोड 4,000 करोड गोळा करताय, लोकांना बेवकूफ बनवताय, लोकांना बेवकूफ बनवणं सोपं वाटतंय, त्यांना चांगलं जागा केलं की त्यांचं उलटं होतील, पण तुम्हाला जागा करायची, मला लोकांचा विकास करायचा, नागरिकांचा विकास, झोपडपट्टीवाशांचा विकास झाला पाहिजे. मला ह्याच्यासाठी मला नाही करायचं गोळा, मला गबाड गोळा करायचं नाही, मला कधीच नाही तुम्ही माझ्याकडे दिसणार एवढे पैसे. नक्कीच भाऊ, एकंदरीत बाळासाहेब अहवाळ यांना आमदार का व्हायचं ह्या प्रश्नाचं सविस्तर आम्हाला उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे पिंपरीच्या बाबतीत तुमचं विजन देखील खूप क्लिअर आहे, स्वतः तुम्ही संघर्ष केला आहे किंवा स्वतः तुम्ही त्या अगदी तुमच्या 5वीलाच संघर्ष पुजलाय असं म्हणावं लागेल. आणि अतिसामान्य परिस्थितीमध्ये येऊन आता तुम्ही तुमच्यासारखी जी काही समाजातील लोक आहेत त्या सगळ्यांना त्यांचं नेतृत्व तुम्ही करताय आणि त्या सगळ्यांचं राहणीमान उंचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. तुमचे विजन्स किंवा तुमच्या समोर जी आता राजकीय तुम्ही नेते आहात, प्रश्न आता राजकारणावरती विचारते भाऊ. सगळ्यात पहिला मला हा प्रश्न पडलाय, तुम्ही भारतीय जनता पक्षात होतात त्यावेळी तुम्ही तो पक्ष का निवडलात ह्याचं उत्तर द्या. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की पक्ष का बदललात? पक्षात का गेलो? तर मी सांगितलं की माझा राजकारणातला जन्म आठवले साहेबांच्यामुळे झाला आहे आणि आठवले साहेब तिथं होते, त्यामुळं साहजिक आहे मला तिथं जाणं गरजेचं होतं. जर आपल्याला काहीतरी मिळवायचं तर मला भारतीय जनता पार्टी असो किंवा आठवले साहेब असो किंवा इतर कोणता पार्टी असो मला तिथं जाणं गरजेचं होतं. कारण का तर एका उंचावर गेल्याशिवाय आपला आवाज ऐकला जात नाही, जनतेपर्यंत जात नाही आहे. एक प्लॅटफॉर्म पाहिजे आणि त्या प्लॅटफॉर्मसाठी मी त्या पक्षामध्ये गेलो, पण तिथे गेल्याच्या नंतर मला ते जाणवायला लागलं माझं की ज्यावेळेस नेमके अन्याय अत्याचार भरपूर बातम्या येत होत्या, खूप खूप बातम्या येत होत्या, आणि त्यावेळेस ते कुठंतरी दुखतं की अरे आपल्या समाजावरती इथं अन्याय होतोय आणि आपण यांच्या बरोबर आहे आणि आपण काहीच करू शकत नाही. बरं, मला त्यावेळेस हेही जाणवलं, मी त्यांचा खूप विरोध केला, विरोध करायचो म्हणजे 100% विरोध करायचो. सगळ्यांना काय आमचेच पण जे म्हणतात ना हमारी नैया कहाँ डुबती आहे जहाँ पाणी कम होत आहे, म्हणजे आपल्याला आपलीच लोक पाळतात. बघा तुम्ही पहा 2019 लक्ष्मण भाऊ काय नाही बोलले भारतीय जनता पार्टीचे आमदार, परंतु आमचे RPIचे जे प्रमुख मेंबर बाळासाहेबांचा राजीनामा घ्या, बाळासाहेबांचा राजीनामा घ्या, आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदार स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊंनी मला समजून घेतलं, मला बोलून घेतलं, म्हणले ते प्रश्न
राष्ट्राच्या लेवलचे महाराष्ट्राच्या लेवलचे नाही आहेत, तू जरा राजकारणात राहायचं तर अशा पद्धतीने राहा की थोडा शांत राहा. आणि लक्ष्मण भाऊंनी मला सांभाळून घेतलं. लक्ष्मण भाऊंच्यामुळे मी पक्षात राहिलो. त्यांची विचारधारा चांगली होती, त्यांचे विचार विकासाचे विचार होते. आणि लक्ष्मण भाऊंनी मला त्यावेळेस सांगितलं की राजकारणात बघ, आता इथं जे शपथविधी चाललो आता पहाटेचा, ज्यांनी शपथविधी म्हणले की हे राजकारण असतं. तू ते समाजात फक्त एका समाजाच्या जीवावरती तू राजकारण करू शकत नाही आहे. त्यामुळं तू बाळा काही काळ शांत राहा, तू अभ्यास कर आणि अभ्यास केल्याच्या नंतर तू पुढे जाऊ. कारण मी राजकारणात तर नवीनच होतो. मग त्यांच्या मार्गदर्शनामुळं, त्यांच्या आयडियॉलॉजीमुळं, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर इम्प्रेस होऊन मी त्या पक्षामध्ये गेलो पण आणि राहिलो पण. आणि तुम्हाला आत्ता उत्तर देतो का पक्ष बदली केला. भाऊ होते तोपर्यंत खूप आनंदित, म्हणजे खूप रिस्पेक्ट, आजही रिस्पेक्ट असं नाही आहे, परंतु भाऊ होते त्या पिरियडला. भाऊंचं काम विकासाचं होतं, मला विकास करायचा होता, भाऊंच्या बरोबर राहून विकास करायचा आणि भाऊंच्या नेतृत्वात राहून विकास करायचा. पण परिस्थिती काय बदलली सांगू, का बदललं. आज पक्ष शिवसेना एक नंबर, दोन नंबर, राष्ट्रवादी एक, दोन, फक्त BJP राहिले. कोण राहिले बॉस? कोण राहिले? BJP, भारतीय जनता पार्टी बॉस राहिली. आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जर मी माझी विचारसरणी त्यांच्या विचारांना जुळवली होती, त्यांच्या विचारांच्या बरोबर गेलो होतो, ते जे एवढे जे पाठीमागचे जे 2.5 वर्ष जे गेले ना, 2.5 वर्षात पुन्हा माझ्यामध्ये बदल झाला. बर, का बदल झाला? तुम्ही विचार करा, आज जेवढे भ्रष्ट नेते होते, जेवढे भ्रष्ट नेते, जेवढे आज अजितदादांच्या बरोबर गेलेले आहेत, जेवढे आज शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेले आहेत, तुम्ही विचार करा, ह्यातल्या प्रत्येक नेत्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे. आणि हा अशा भ्रष्टाचाराच्या आरोपातले नेते त्यांच्याकडे गेले, भारतीय जनता पार्टीत गेले, म्हणजे त्यांनी बळच आ बैल मुझे मार अशी परिस्थिती झाली. मग आज तुम्ही सांगा, ह्या अजितदादांच्या कालचा प्रश्न आहे, कालचा खूप मोठा प्रश्न आहे, नवाब मलिक यांना तिकीट देऊ नये म्हणून होतं, त्यांचा प्रचार करणार नाही म्हणून. मी आता पाहिली, मुद्दाम रात्री पाहिली ती बातमी, चेंबूर मतदारसंघात उभं राहिले. आता ज्या आरोपीवरती मी जर काही काळापूर्वी जर मी बोललो असं, हा बॉम्ब स्फोटातला आरोपी आहे, हा जर दाऊदचा साथीदार आहे, दाऊदला त्यांनी टार्गेट केलं असन, त्या उमेदवाराला टार्गेट केलं असन, आणि जर तुम्ही तुमच्या एखाद्या कल्पनेस एखाद्या फायद्यासाठी तुम्ही जर दाऊद सारख्याला माफ करत असाल, तुम्ही जर मलिक सारख्याला माफ करत असाल, तर त्यांना जर करत असाल तुम्ही क्षमा करत असाल, आणि त्यांना जर आता तुम्ही परत काय म्हणता, आम्ही प्रचार करणार नाही, तिकीट तर तुम्ही दिलं, प्रचार तुम्ही करणार नाही, मग तुम्ही विचार करा. हे ED झालेले, म्हणजे आज आम्हाला पब्लिकला उत्तर द्यावं लागते, अरे तू भारतीय जनता पार्टीत गेला, आज तू आतापर्यंत आता चांगलं सांगत होता, आज तर एवढे सगळे ED वाले आहेत. मी आज दादांचा कृष्णा खोऱ्यातला घोटाळा असेल, किंवा छगन भुजबळ साहेब किती वर्ष जेलमध्ये राहिले, तुम्ही सांगा. आता देशमुख साहेब गेले ते आले, जर त्यांना जर भीती नसती तर ते भीती नाही म्हणून ते थांबले. पण अजितदादांना भीती वाटत होती म्हणून त्यांनी तिकडले दरवाजे पकडले. मग ह्यांनी आत घ्यायला नको होतं ना, ह्यांनी सरळ अजितदादासारख्यांना जर भ्रष्टाचारी, हा मी म्हणत नाही त्यांचा जर निकाल तर ते गेल्यानंतर तर क्लीन पार्टी झाली, अजितदादासारख्यांना किंवा हे भ्रष्ट नेत्यांना जर आतमध्ये टाकलं असतं तर भारतीय जनता पार्टीमध्ये आजही बाळासाहेब ओवळ असता. मग आज मला हे सांगायचंय की स्वराज्य पक्ष आहे, स्वराज्य हा क्लीन आहे, छत्रपती शाहू महाराजांचा पक्ष आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा पक्ष आहे, छत्रपतींची विचारधारा तिथं चालती. तुम्हाला सांगतो ताई, छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, आणि अशा देवताचा, अशा जर छत्रपतींचा पक्ष असल आणि तो निष्कलंक असल, त्याला कुठलाही दाग नसन, आता प्रहार संघटनेचे बच्चू कडू साहेब, स्वाभिमानीचे राजू शेट्टी साहेब आणि संभाजी राजे यांच्यासारखी जर नेतृत्व असेल तर का नाही त्या बाजूला जाणार, का भारतीय जनता पार्टीत राहायचं? वॉशिंग मशीन आम्हाला लावायची नाही, आमच्याकडे काय पैसे नाही आहेत. मी ह्यांनी वॉशिंग आज जनतेने विचारले प्रश्न, आम्ही तर बाजू चांगली मांडून देत होतो, मी आजही ती बाजू मांडून देत होतो, गेले महिना दोन महिन्यापूर्वी सुद्धा मांडून देत होतो, पण तुम्हाला मजबुरीनी, कारण का तर लोकांचा रोष आहे, आज जनतेचा एवढा रोष झालेला आहे की जनता म्हणती फडणवीस साहेबांवरती टार्गेट करतात. आम्ही किती लोकांना फेस करणार? तुम्ही ह्यांना घेतलंच का? घेतलं तर घेतलं, सगळ्यांची परत क्लीन पार्टी झाली. मी उद्या तुम्हाला नावं ठेवायची, उद्या तुमच्यावरती चिखल फेकायचा ना, माझ्याकडं आलं की चिखल साप. मग तुम्ही आज ह्या पिंपरी चिंचवड महाराष्ट्रामधल्या नेत्यांनी असं केलं. मी UP MP बिहारमध्ये गेलो तर तिथं पण हेच बंबा म्हणजे भारतीय जनता पार्टी बहुत अच्छी, लेकिन यार उन्होंने गलत किया.
क्या गलत किया? अरे यार वो सब चोर लोगों को अंदर लिया और उनको अपने पास रखा है। आता कालची न्यूज रात्री खूप चालली होती की आम्ही प्रचार करणार, घेतलंच कशाला जवळ, जर दावोच आहे। आणि दुसरं आहे की आर आर पाटलांच्या विषयी मी काल परवा दादांनी स्टेटमेंट दिली की केसांनी गळा कापला, याव का माझा त्यांच्याशी नाही, पण तू माझे आदर मी त्यांना समोर ठेवतो, म्हणजे तुम्हाला सांगितलं पवारसाहेब ह्यांना मी आदरणीय पवारसाहेब आणि ते एक माझ्यासमोर एक महाराष्ट्राचं नेतृत्वच नाही आहे तर महाराष्ट्राचं एक दैवतप्रमाणे मी मानतो असे पवारसाहेब, आणि मी तुम्हाला सांगेल 2 मिनिट पुढं, परंतु अशा पवारसाहेबांवरती किंवा आर आर पाटील साहेब मुंबईमध्ये गोळीबार झाला तर त्या 26-11 वगैरे झालं त्यांनी राजीनामा दिला, निर्लज्ज माणूस असतात तो त्यांनी राजीनामा नसते दिला, ते खरंच स्वाभिमानी होते आर आर पाटील साहेब, खरंच स्वाभिमानी होते, जवळून पाहिले ते माझ्या खांद्यावर हात ठेवायचे। आणि अशा आर आर पाटलांसाहेब की कालच्याला प्रश्न होता की त्यांनी माझा केसांनी गळा कापला, कधीच शक्य नाही, मी सांगतो अशी व्यक्ती कधीच केसांनी गळा कापू शकत नाही, केसांनी गळा कापणारे हे मेंबर आहेत, आज त्यांनी त्यांच्या घरातला गळा कापला असं मी म्हणन, आणि ह्यांना सर्वांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं। त्यांनी असे उमेदवार दिलेत की ते दुपारी 2:00 पुढे जातात, उमेदवार दुपारी 2 उठतो, 4 जेवण करतो आणि परत 6 हॉटेलमध्ये जाऊन बसतो, असे उमेदवार देतात आणि निवडून येणार। आम्ही गरिबीतून आलो आहे, आम्हाला जाण आहे, आणि ह्या जर सर्व गोष्टी जर त्या पक्षामध्ये चालत असतील, भारतीय जनता पार्टीमध्ये चालत असेल, तर बाळासाहेबाला उद्या जरी गोळ्या घातल्या तरी मला अडचण नाही आहे, कारण का तर मला त्यात नाही, कारण आम्ही प्रामाणिकपणे काम केलं। मी चिडून सांगतोय कारण मी स्वतः महेश दादांना लक्ष्मण भाऊंना शब्द दिला होता की बाळासाहेब ओळा इथनं काम करणार, पण तू ज्यावेळेस सत्ता ढासळली म्हणजे आता शिंदेसाहेबांनी एंट्री केल्याच्या नंतर जो पुढचं राजकारण चालू झालं त्याच्यावरती खूप नाराज मीच नाही तर पूर्ण शहर नाही, महाराष्ट्र नाही तर पूर्ण देश नाराज आहे, आणि त्यामुळं सीट कमी आले। आम्ही प्रयत्न करत होतो की सीट कसे वाढतील, आणि इथे असं झाल्यामुळं 100% असं इच्छाच नाही राहिली। बरं ठीक आहे भाऊ, एक गोष्ट तुमच्या रागातून तर एवढं समजलेली आहे की आक्रमक भूमिका तुम्ही घेतलेली आहे, भारतीय जनता पक्ष असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेसाहेबांची शिवसेना असेल, ही झाली पहिली आघाडी। तुमच्याकडे पर्याय म्हणून म्हणजे पक्षाकडे जाण्यासाठी दुसरी आघाडी होती, आणि तुम्ही पवारसाहेबांना आदरणीय मानताय, मग तुम्ही त्या ठिकाणी का नाहीत गेलात, का गेला होतात? हो, मी प्रयत्न केला तुम्हाला सांगायचं, परंतु खरोखर जो पडत्या काळात असतो ना, बुडत्याला तिनक्याचा आधार असतो, तर त्यावेळेस त्यांच्याबरोबर जी मंडळी राहिली त्यांचा मान सन्मान करणं, त्यांना न्याय देणं हा पवारसाहेबांचा धर्म आहे, आणि म्हणून ते देवता समान मी मानतो। ते जरी आज त्यांना नाराज नाही आहे मी, ठीक आहे, मला माझ्या कामं करून दाखवायच्यात, मला विकासासाठी, मला हे जे आत्ता मी जेवढे प्रश्न मांडले त्याच्यासाठी मला फाईट करायची, म्हणून मला स्वतंत्र उभं राहायचं आहे, परंतु त्याच्यासाठी मी कोणाला दुसऱ्याला जबाबदार नाही जाणार, मी जबाबदार धरण भारतीय जनता पार्टीला, कारण मी भारतीय जनता पार्टीबरोबर काम केलं आहे, मी जबाबदार आर पी आयला आठवले साहेबांबरोबर काम केलं आहे, आठवले साहेब एक सीटसुद्धा घेऊ शकले नाहीत तिथले, आता त्यांनी एवढ्यामधनं 12 आम्हाला 2 मिळतात, 15 मागितले, 20 मिळतात, 1 मिळते, 2 मिळते, नाही भेटलं तरी चालतंय, त्यांनी तर परवाच्या दिवशी उत्तर दिलं, अरे पुरुषांनाच नाही तर महिलांना कोडून भेटणार आहे, म्हणजे अशा गोष्टी आहेत, कारण मी मगाशी सांगितलं की ते तिथं बांधलेले नेते सगळे आमचे नेते सर्व बांधलेले आहेत, तुमचे नेते सगळे बांधलेले आहेत। पहिल्या आघाडीचा पर्याय निघून गेलेला आहे, दुसऱ्या आघाडीचा तुम्ही किंवा त्यांनी जो विचार केला तो तुम्हाला मान्य झाला, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी तुम्हाला असं वाटलं की तुमच्यासारख्या काम करणाऱ्या नेत्यासाठी योग्य पक्ष कुठला, त्यावेळी तुम्हाला जाणवलं की स्वराज पक्ष आहे, तर ह्या पक्षाबद्दल आणि तुम्ही त्या पक्षाच्या विचारसरणीला आता बांधून काम करताय, आता सुरुवात झालेला आहे प्रवासाची, एकंदरीत तुमचं त्या अनुभव सांगा किंवा आता एकंदरीत प्रवास कसा होईल, काय वाटतं? अहो अशी जर विचारधारा असेल ना छत्रपतींची, त्यांचे क्लिअर विचार आहेत, छत्रपती संभाजीराजांचे विचार आहेत, ते विचार जसं आपण वारसा आणि वंशजनी येतात ना, अनुवंशिक गुणधर्म जे आहेत ना, जे शाहू महाराजांमध्ये, जे छत्रपतींमध्ये, जे शाहू महाराजांनी जे जनतेसाठी केले, शाहू महाराज जे एखाद्या बाकड्यावरती जाऊन चहा पीत बसायचे, बाबासाहेबांसाठी ते मुंबईला त्यांच्या 52 गेले होते, त्यांच्या घरी गेले होते त्यांना अभिनंदन करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, अशा विचारांच्या वारसाच्या घरी जाणं आनंदी आहे, आणि तिथं पोचणं खरंच खूप चांगलं आहे, त्यांचे विचार ते आहेत। नंतर तुम्हाला सांगत पुढे जाऊन मी प्रहारचे बच्चू कडू साहेब, ते पण आज तुम्हाला सांगतो अपंगांच्यासाठी खूप कामं करतात, गोरगरिबांसाठी खूप कामं करतात, आणि प्रामाणिक, त्यांच्यामध्ये पण बघा चीड असती,
कारण ते काम प्रामाणिक, जो प्रामाणिक असतो त्यालाच राग येतो ताई, जो निर्लज्ज असतो त्याला कधीच राग येत नाही, त्याला तो आपला गिळत असतो. प्रवरचे बच्चू कडू साहेब आहेत, स्वाभिमानीचे राजू शेट्टी साहेब आहेत, शिवाय जरांगे पाटील पण आहेत. जरांगे पाटील येतील, पण तो जरांगे पाटील सुद्धा आज मराठ्यांसाठी आरक्षणासाठी किती त्यांनी संघर्ष केला एवढा. अशा संघर्ष करणाऱ्यांच्या करणाऱ्या नेत्यांबरोबर खरोखरच जायला आवडेल मला, आणि म्हणून मला ह्यांच्या विचारधारेबरोबर मी गेलो आहे आणि जाणार, चांगलं काम करणार, त्यांना पण दाखवून देणार की बाळासाहेबांचे विचार कसे आहेत. इथं नाही फक्त, इथून कनेक्शन आहे आणि हे विचार असल्यानंतर 100% विजय होतो ताई. आणि हाच माझा जनतेला संदेश आहे की खरोखर जनतेने ह्या भांडखोर, भ्रष्टाचारी, एकमेकाला दगा देणाऱ्या एकमेकाला जागा, ह्यांच्या यांच्यात सुद्धा विश्वास नाही आहे. ह्यांच्यात जर विश्वास असता तर कालच्याला म्हणले नसते की नवा मालिकला त्यांना तिकीट दिलंच नसतं आणि त्यांचा प्रचार करायचा विषयच नसता, तिकीटच नसतील. तुम्ही एकत्र राहताय, आतल्या बाजूने तुम्ही काम करून त्यांना तिकीट देताय आणि काम करून घेताय, काय फायदा आहे त्याचा. मग अशा विचारधारेबरोबर जाऊ नका. जी विचारधारा छत्रपतींची आहे, जी शाहूंची आहे, जी फुलेंची आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा आहे, मी फुले शाहू आंबेडकरांचं फक्त नावच घ्यायचं नाही तर विचारधारा पण तीच असली पाहिजे. त्याच्यामधलं जी कर्म करायची जी आहे ना, नाही तर दाखवायचं एकन करायचं एक, तर असं इथं नाही आहे. मी आज गेले 5 वर्ष, तुम्ही जनता पण बघती, ह्या तिन्ही नेत्यांना पाहती, स्वच्छ नेते आहेत आणि ह्या स्वच्छ नेत्यांबरोबर, स्वच्छ विचारांबरोबर बाळासाहेब ओवाळ जाणार, तिथं काम करणार, त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने खूप पुढे जायचा प्रयत्न असणार हा जनतेच्या विकासासाठी ताई. नक्कीच भाऊ, एकंदरीत तुमचे विचार आम्हाला समजलेले आहेत. तिसऱ्या आघाडीवर जाण्याचा निर्णयाचा का निर्णय झाला याचं उत्तर देखील मिळालेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे माझा, पिंपरी विधानसभेमधील जनतेला काय आव्हान आहे तुमचं? पिंपरी विधानसभेतल्या जनतेला आव्हान एवढंच, फक्त पिंपरीच्याच नाही, पूर्ण देशाच्या, जे भ्रष्टाचारी असतील ना त्यांना सरळ हाकलून द्या, सरळ आकलून द्यायचं. भ्रष्टाचारींना इथं ठेवू नका, भ्रष्टाचारांची गरज नाही. भ्रष्टाचारी पोटापुरतं तरी ठीक आहे ना, मेल्यानंतर काय बरोबर घेऊन जाणार आहे का? किती लागतंय हो. आता रतन टाटा एका फ्लॅटमध्ये राहत होते, ज्यांनी किती हजारो करोडची देशाला सुद्धा मदत करणारं व्यक्तिमत्व गेलं, काय बरोबर नेलं. म्हणजे त्यांनी सांगितलंय की पेरायला दिले, त्यांनी फक्त पेरायला, म्हणजे त्यांनी सोडलंय. ह्याच्यातले आज मी पाहतो एक ही नेता सोडायचं काम करत नाही, फक्त असंच, आज येऊ द्या आमचं पोट वाढतंय, येऊ द्या आमचं पोट वाढतंय. आणि आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी आम्ही लगेच ह्या पार्टीतून त्या पार्टीत गेलो की आमचा गुन्हा क्लीन, आम्ही संपलो, आमच्या आता कुठला आरोप नाही, काय नाही. आता उद्या ते जरी त्यांच्या विरोधात राहिले तरी ह्यांनाही नाक नाही आहे की आता तुम्ही गेलाय दादा तिकडं, किंवा गेलाय तुम्ही भुजबळ साहेब, तुम्ही एक काम करा, आता तुमच्यावर परत गुन्हा दाखल करतो. कारण नाकच नाही का, तुम्हीच क्लीन चीट दिली. उद्या दादांनी जर परत स्वतंत्र म्हणले की मी उभं राहतो, स्वतंत्र माझा, मी माझे कॅन्डिडेट देतो, त्यावेळेस ह्यांना नाक राहील का? तुम्ही भ्रष्टाचारी हे बोलायला नाक राहणार आहे का? कारण जनताच सेना घालणार ना तोंडात. ह्यामुळं ह्या विचारधारेबरोबर राहा. कोणत्या विचारधारा? फुले शाहू आंबेडकर ढोंग करणाऱ्यांबरोबर नाही, तर ज्यांच्याकडे खरंच विचारधारा आहे तो असा महाराष्ट्रातला छत्रपतींचा स्वराज्य पक्ष, छत्रपतींनी जे स्थापन केलेलं स्वराज्य आहे महाराष्ट्रासाठी, त्या स्वराज्य पक्षाबरोबर, ज्यांची ज्यांचं नाव आज महापरिवर्तन आघाडी आहे, अशा पक्षाबरोबर सर्वांनी, प्रत्येक, फक्त पिंपरीचं महाराष्ट्रामधनं मी आव्हान करेन की प्रत्येकाने विचारधारेवर, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चाला. ढोंग करणाऱ्याबरोबर जाऊ नका, भ्रष्टाचाऱ्यांबरोबर जाऊ नका. भ्रष्टाचार करून परत आपल्याकडे आलेल्यांना घेऊन त्यांना वॉशिंग मशीन मधून जर काढत असतील तर त्यांच्याबरोबर जाऊ नका, हे माझं आव्हान आहे. नक्कीच भाऊ, खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रश्नांची सगळे आमच्या उत्तर दिलेली आहेत. बाळासाहेब ओवाळ यांच्या आयुष्यामध्ये आदर्श कोण आहे किंवा कोणासारखं जगायचं आहे तुम्हाला? मला जगण्यापेक्षा तुम्हाला एक मी सांगाल, जगतोय तर मी आहेच आणि चांगला जगतोय, पण तू खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही ताई, माझ्या इथला प्रश्न, काळजातला प्रश्न विचारला. प्रत्येकजण जगायचा विचार करतो नाही का, परंतु मी असा विचार करतो की माझं असं, मी ह्याच्यासारखं जगणार, मी त्याच्यासारखं जगणार, परंतु जर मेलो आपण तर ते सुद्धा चांगलं मरण आलं पाहिजे. आणि चांगलं मरण म्हणजे गेल्यानंतर शिव्या घालणारे लोक नसले पाहिजेत, म्हणजे मरावे परी कर्ज रुपयी उरावे असं नसावं, मरावे परी कीर्ती रुपी उरावे. आणि असं जर एक मॉडेल माझ्यासमोर असेल, एक जर व्यक्तिमत्व असेल, तर एक्स CM तामिळनाडूच्या ज्या जयललिता, ज्या की पहिल्यांदा
फिल्म क्षेत्रातून ते राजकारणात आले. राजकारणात आल्याच्या नंतर त्यांचं एवढं नाव घेतलं गेलं, एवढं नाव घेतलं गेलं, एवढ्या वरती उंचावरती गेल्या की त्यांची बरोबरी कुणी करू शकत नाही. आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासारखा एकही नेता मला दिसत नाही. एकही नेता, नेते आहेत त्यांच्यापेक्षा, परंतु त्यांनी जे तिथे एक रुपयात जेवण देत होत्या माहिती, एक रुपयामध्ये जेवण. आज त्या तामिळनाडूमध्ये मी सहज फिरायला गेलो होतो त्या पिरियडला, मला काय असं वाटत नव्हतं कधी, परंतु तिथं गेल्याच्या नंतर ताई लोक गाडीत बसली ना अशी ती रडत होती, रडत होती. आणि त्याच वेळेस पेपरला बातमी होती की जवळजवळ 17 जणांनी आत्महत्या, कुणाला हार्टअटॅक आला. मी एवढं दुःख केलं, हार्टअटॅक आला ते गेले. परंतु मी म्हणत नाही की माझ्या कुणासाठी कुणीच जाऊ नये कुणासाठी, कारण का तर प्रत्येकाला हे जीवन खूप चांगलं आहे, खूप सुंदर आहे, आणि हे एकदाच मिळतं परत मिळेल हे माहिती नाही, पण तू ह्या जीवनाचा चांगला उपभोग घेतला पाहिजे. पण तू कर्तृत्व असं करा की हजारो लाखोंच्या डोळ्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, गहिवरून आलं पाहिजे. आणि असं मी काम करणार आहे की मी गेल्याच्या नंतर, मी मरण तर त्या पद्धतीने गेल्या, मरण कसंही असेल, परंतु गेल्यानंतर हजारो नाही लाखो नाही करोडो लोकांच्या डोळ्यामध्ये एक तरी असं निदान नाही अश्रू आलं तरी असं म्हटलं पाहिजे त्यांनी की अरे यार हा व्यक्ती होता. जसं मी बोलतोय तसं माझ्यासमोरचं एक व्यक्तिमत्व म्हणजे जयललिता. जयललितांच्या नंतर माझं एक लीडरमधलं, मास लीडरमधलं खूप चांगलं व्यक्तिमत्व, जे खूप सहनशीलतेचं प्रतीक आणि एवढी सहनशीलता, एवढा घोर काय म्हणता येईल त्याला, एखाद्याने खूप विश्वासघात केलेलं असतो, ज्यावेळेस एखाद्याने खूप दुखवलं असतं तुम्हाला, त्यावेळेस तुमची परिस्थिती खूप एक तर बदला घ्यायची असती किंवा दुःखात तरी असतो माणूस. परंतु मी असं व्यक्तिमत्व बघितलं ते महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार साहेब. आणि अशा पवार साहेबांना मी इथनं नमस्कार करतो, सलाम करतो, वाकून नमस्कार करतो. पवार साहेबांकडं तुम्ही 24 तासात कधीही जावा, मी गेलो होतो, पवार साहेब तुमच्याबरोबर हसतच बोलणार, उलट एखादा जोक करतील तुम्हाला पण हसवतील. म्हणजे त्यांच्या आज 82-85 वय झालं आहे, परंतु मला कुठेही त्यांच्यामध्ये कुठेही तरुणाईची कमी नाही जाणवली. असं व्यक्तिमत्व असावं जे समाजासाठी झिजणारं. राजकारण सोपं नाही आहे, ह्याच्यामध्ये अक्षरशः घरावरती तुळशी पात्र ठेवावं लागतं, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि अशा पवार साहेबांनी खरंच महाराष्ट्राला खूप काय दिलं आहे, महाराष्ट्राला अजितदादासारखा नेताही दिला, परंतु ते बाकीचा इतिहास तुम्हाला माहिती मिळेल, त्याच्यावरती आता मला परत जायचं नाही आहे. असं व्यक्तिमत्व मी त्यांना सलाम करत राहील, असंच मला, हेच मला अवश्य सांगायचं आहे दोन नेत्यांबद्दल. नक्कीच भाऊ, एकंदरीत संपूर्ण चर्चेमध्ये बाळासाहेब ओवाळ ह्या नेतृत्वाबद्दल समजलेलं आहे, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल समजलेलं आहे, राजकीय दृष्टिकोन समजलेला आहे, तुम्हाला पिंपरीच्या समस्या माहिती आहेत, तुम्हाला पिंपरीला कसं बदलायचं यासाठी बाळासाहेब ओव्हाळ हा तुमचा पॅटर्न नेमका काय असणार आहे हे आम्हाला समजलेलं आहे. तिसऱ्या आघाडीसोबत का गेलात ह्याची उत्तरं आम्हाला मिळालेली आहेत. येत्या काळात तुम्ही बोलबिंदासोबत आम्ही तुमचं व्यक्तिमत्व उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलबिंदाच्या आजच्या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आणि तुमच्या भावी काळासाठी बोलबिंदासच्या संपूर्ण प्रेक्षकांकडून आणि टीमकडून शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद.